तथागत समीर संबुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई, आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. पाडत नाही, आमच्या मंचकावरनं शिवसेना वाढते, राष्ट्रवादी वाढते, मनसे वाढते, बीजेपी वाढते आणि धम्म मात्र वाढत नाही. म्हणून आम्ही हेतू विसरलेलो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलं याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. पण हे उत्तर वाचण्यासाठी, हे उत्तर समजण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले ग्रंथ आम्हाला वाचावे लागणार आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, जवळपास 21 ते 22 व्हॉल्युम्स आहेत. आणि हे 21 ते 22 व्हॉल्युम जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत लिहिलेत ते आम्ही एका आयुष्यात वाचू शकत नाही. विचार करा, वाचणं जास्त सोपं की लिहिणं सोपं? वाचणं सोपं आहे, लिहिणं लिहिणं म्हणजे रिसर्च करणं, तो विचार करणं. एक एक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी 4-4, 5-5 वर्ष लावून तयार केलेला आहे. तुम्हाला वाचायला 2 दिवसही नाही लागणार. एक ग्रंथ घेऊन आज जर बसला 2 दिवसात बाबासाहेबांचं एक पुस्तक संपू शकतात. बुद्ध आणि त्यांचा धम्म सगळ्यांनी वाचलेला आहे, सगळ्यांनी वाचला. तो निर्माण किती वर्षामध्ये केला माहित आहे तुम्हा लोकांना? किती वेळ लागला होता? 5.5 वर्ष. 550-600 पानांचं पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 5.5 वर्ष त्रिपिटकाचा अभ्यास करून त्या सागरातून जसे बाबासाहेब आंबेडकरांनी मोती आणले ते धम्माच्या माध्यमातून तुम्हाला प्रस्तुत केले. तुम्हाला 5.5 वर्ष लागतात का वाचायला? 5 दिवसात कंप्लीट होतो. पण ते 5 दिवस आम्ही खर्ची घालत नाही. या देशाचं संविधान किती कालखंडात तयार केलंय? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, म्हणजे जवळपास 3 वर्ष. 3 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करायसाठी खर्ची घातलेत, आम्ही 3 दिवस तो वाचलेला नाही. वाचलाय का संविधान? आणि हे न वाचल्यामुळे आम्हा लोकांना माहिती नाही की बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलं. हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना, हे सरळ होतं का हो? सारखं पडत. बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी केसरीच्या एका पत्रकाराने बाबासाहेबांना केला. केसरीचा एक पत्रकार बाबासाहेबांना विचारतो, बाबासाहेब तुम्ही बौद्ध होण्याचं जी घोषणा होती, धर्म हिंदू धर्म सोडण्याची जी घोषणा होती ती 1935 ची होती आणि आज तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेताय 1956 ला. तुम्ही बौद्ध होण्यासाठी एवढा वेळ का लावलात? एवढा उशीर का लावलात? बाबासाहेब आंबेडकरांनी त्या केसरीच्या पत्रकाराला उत्तर दिलं की धम्माचं काम, धर्माचं काम एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. तुला वाटतं मी वेळ लावला? मी वेळ लावला नाही. मी इतकी वर्ष मी जमीन नांगरायचं काम करत होतो, जमीन नांगरायचं. आज माझी ही जमीन नांगरून झाली आहे, आज मी त्याच्यात बौद्ध धम्माची बी पेरत आहे. माझी येणारी पिढी हा धम्म वाढवायचं काम करेल. मग काय आहे बाबासाहेबांचं हे जमीन पेरण्याचं काम? बाबासाहेब म्हणतात मी एवढे वर्ष बौद्ध धम्मासाठी जमीन तयार करत होतो, ही जमीन नांगरत होतो. मग आपण थोडस बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम बघूया की कशा माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला धम्माकडे वळवलं, कशा पद्धतीने करत होते. आमची सगळी लोक मंदिरात जाण्यासाठी धडपड करत होती,
पण आम्हाला कोणी मंदिरात घेत नव्हतं. जसंही बाबासाहेब आंबेडकर 1956 ला बौद्ध धम्माच्या बुद्धाच्या शरणात गेले, तसं तर बौद्ध धर्मात चमत्कार नसतो पण हिंदू धर्मात चमत्कार असतो. हिंदू धर्मात एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला माहित? जसंही बाबासाहेब बुद्धाच्या शरणात गेले, जो देव आम्हाला 1930 साली मंदिरात घेत नव्हता, मंदिरात घेत नव्हता आमची सावली पण, तो स्वतःच्या मूर्तीवर पडू देत नव्हता, तो देव मंदिरातून ताडकन उभा राहिला. बसलेला देव उभा राहिला, बसलेला देव उभा राहिला. आणि जसंही बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या शरणात गेले, त्याला भीती वाटू लागली, त्या मंदिरात बसलेल्या देवाला भीती वाटू लागली की बाबासाहेबांच्या पाठीपाठी जर ही सगळी लोक बुद्धाच्या शरणात गेली तर आमची दुकानं बंद पडतील, आमची दुकानं बंद पडतील. 1930 साली जो देव आमची सावली पण स्वतःवर घेऊ इच्छित नव्हता, जसंही बाबासाहेब बुद्धाकडे गेले, या देवांनी आपापली मंदिरं सोडली आणि आमच्या किचनमध्ये घुसायला सुरुवात केली. आलीत की नाही ओट्याखाली, पाकिटामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये. आता तर बघितलंय, हातात कोणी बघितल्यावर टीका करतो म्हणून ते पायात घालायला लागले. काळा धागा पायात, हातात, गळ्यात. 1930 साली ज्यांना आमची सावली पण पंजूर नव्हती, आज ते आमच्या घरात काय येत आहेत, काय येत आहेत माहित आहे? त्यांना भीती आहे, त्यांना भीती आहे. 1930 साली ज्यांना आमची सावली मंजूर नव्हती, त्यांना आता भीती वाटू लागली आहे की ही सगळी लोक बाबासाहेबांच्या पाठीपाठी जर बुद्धाच्या शरणात गेले तर उद्या आम्हाला कुत्रही विचारणार नाही, म्हणून ते आता तुमच्या घरात शिरताय, म्हणून ते तुमच्या घरात शिरताय. 1930 साली बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला आणि इंग्रजांना पटवून दिलं की बघा, तुम्ही आम्हाला हिंदू समजता. गांधीचं म्हणणं होतं की ही सगळी जी लोक आहे त्यांचा नेता मी आहे, डॉक्टर आंबेडकर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सिद्ध करून दिलं, इंग्रजांना सिद्ध केलं की ज्यांना तुम्ही आमचा नेता मानताय त्यांचा आमचा काही संबंध नाही, ज्या गांधीला तुम्ही आमचा नेता मानता त्या गांधीचा आणि आमचा काही संबंध नाही. गांधी आम्हाला काय म्हणायचा माहित आहे? काय शब्द वापरायचा आमच्यासाठी? हरिजन. हरिजनचा अर्थ माहितीये? हरिजन, हरिजनचा अर्थ गांधीच्या वाङ्मयामधला हरिजनचा अर्थ आहे हरी. हरी म्हणजे कोण? विष्णू. हरिजन म्हणजे काय? विष्णूच्या अनावरस औलादी. हिंदीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? विष्णू की नाजायज औलादे, हा हरिजनाचा अर्थ आहे. आणि हे गांधीच्या दृष्टिकोनातनं आम्ही हरिजन. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आम्ही हरिजन नाही, आम्ही आउटकास्ट लोक आहोत, आम्ही वर्णभय लोक आहोत आणि म्हणून आम्हालाही आमचे अधिकार असले पाहिजेत. गांधीचं म्हणणं आहे ते आमचीच लोक आहेत, यांना अधिकार द्यायचं की नाही द्यायचं ते आम्ही ठरवून घेऊ. बाबासाहेब म्हणाले नाही, हे आमची लोक नाही, आमची वेगळी आयडेंटिटी आहे, आम्ही डिप्रेस्ड लोक आहोत, आम्ही आउटकास्ट लोक आहोत, आम्ही वर्णबाह्य लोक आहोत, त्यामुळे आम्हाला आमचे स्वतंत्र अधिकार हवेत, आम्हाला आमचे स्वतंत्र अधिकार हवेत. आणि मग 1930 साली इंग्रजांना पटवून आलं की यांना मंदिरात घेत नाहीत याचा अर्थ हे गांधीची लोक नाहीत. कारण गांधी जर मंदिरात जाऊ शकतो मग यांची मंदिर, यांची लोक मंदिरात का जात नाहीत? आणि मग 1930-31-32 साली जगामध्ये होत असलेल्या गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण आलं. आमची लोक आजही याच 2022 साली या मार्च महिन्यामध्ये, मी अनेक माझ्या फेसबुकवर असलेले माझे फ्रेंड्स आहेत त्यांचे फोटो बघत होतो. काय करता माहिती? काळाराम मंदिराच्या बाहेर फोटो सेल्फी काढले. बाबासाहेबांनी 1930 साली काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला, आज मी काळाराम मंदिरात आहे, फोटो काढून पाठवत आहे.
मी डोक्याला हात लावून सांगेल, बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 नंतर कोणत्याही मंदिरात जाण्याचं आंदोलन केलेलं नाही, कोणत्याही नाही. 2 मार्च 1930 नंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाल्यानंतर अजून एका मंदिराच्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांना बोलावण्यात आलं की बाबासाहेब या मंदिराचं तर आंदोलन झालं नाही पण या मंदिरात आपल्याला चांगलं आंदोलन होणार आहे, तुम्ही तिकडे या. बाबासाहेब म्हणाले मी मंदिराच्या प्रवेशाचं आंदोलनात येत नाही, मला जे सिद्ध करायचं होतं ते मी सिद्ध केलं, मंदिर आणि तू तुझं काय बघायचं ते बघून घे, मी येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशानंतर कोणत्याच मंदिराच्या प्रवेशासाठी आंदोलन केलं नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू जी सुरुवात केली ना मी हेतू, तो हेतू सांगायचं काम करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिरामध्ये मंदिराचा सत्याग्रह करण्याचा हेतू मंदिरात जाण्यासाठी नव्हता, तो गोलमेज परिषदेत जाण्यासाठी होता. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सिद्ध करून दाखवलं की बघा जर आम्ही हिंदू असतो तर आम्हालाही मंदिरात घेण्यात आलं असतं, याचा अर्थ आम्हाला हिंदू मंदिरात घेत नाहीत म्हणजे आम्ही हिंदू नाही, आणि म्हणून तुमच्या गोलमेज परिषदेमध्ये आमचंही प्रतिनिधित्व असलं पाहिजे, म्हणून आमचंही प्रतिनिधित्व तुमच्या गोलमेज परिषदेत आमंत्रण मिळालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना ते आमंत्रण मिळालं आणि जसंही आमंत्रण मिळालं गांधीला वाटू लागलं यांचा नेता तर मी होतो, मला नाही बोलवलं. अचानक एका रात्रीत यांचा नेता बदलला, आता सगळे बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचा नेता म्हणून घोषित करू लागले. इंग्रज जर बाबासाहेब आंबेडकरांना यांचा नेता म्हणून बोलवत असेल तर मी तुमच्या कॉन्फरन्समध्येच येणार नाही, गांधीने डिक्लेअर केलं मी येत नाही जा. आता इंग्रज काय आपले सगळे होते काय, ते म्हणाले नाही येत तर नाही येत, बस बोंबलत. विदाउट गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात झाली, पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनमध्ये. गांधी भारतात बसून तिथे काय चाललंय त्याची रोज बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचत होतो, तिथे काय चाललंय. आणि बाबासाहेब आंबेडकर तिथे गांधी नसल्यामुळे सगळे अधिकार अस्पृश्यांच्या बाबतीत मिळवण्यात यशस्वी होत चालले होते, सगळे अधिकार, कारण कोण विरोध करायलाच नव्हतं, गांधीचा विरोध नव्हता, म्हणून सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकर एक एक अधिकार आपल्या पदरात पाडत चालले होते. गांधी हे सगळं बसल्या बसल्या भारतात वाचत होता आणि गांधीला त्याची चूक लक्षात आली, मी तिकडून न गेल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं फावत चाललेलं आहे, त्यांना कोणच विरोध करत नाही, असं जर झालं तर सगळे अधिकार हे यांना देऊन टाकतील. पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स संपली, सगळी लोक भारतात पुन्हा आली आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात होणार होती. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात होत असताना इंग्रजांनी विचार केला की गांधी काय आपल्या पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आलेच नाही, राऊंड टेबल कॉन्फरन्सला काय आले नाही, मग दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला त्यांना बोलवण्यात काही अधिकार नाही, काय औचित्य नाही, कारण पहिल्याच राऊंड टेबल कॉन्फरन्सवर त्यांनी आमचा बहिष्कार टाकला, दुसऱ्याला कशाला बोलवायचं, म्हणून त्यांनी दुसऱ्याला त्यांना आमंत्रणच पाठवलं नाही, गांधींना आमंत्रणच पाठवलं नाही. आता गांधींना आमंत्रण नाही आणि बाबासाहेब आंबेडकर तिथे गांधी नसल्यामुळे सगळे अधिकार प्राप्त करत चालले होते, गांधीला धोका लक्षात आला, गांधी आमंत्रण नसताना हजर झाले. आमंत्रण जेव्हा होतं तेव्हा बहिष्कार टाकला आणि जेव्हा आमंत्रण नव्हतं विदाउट इन्व्हिटेशन गांधी हजर. तुम्हाला माहित आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले त्यावेळेस सोबत कुणाला घेऊन गेले माहित आहे, बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या वतीने स्वतः बाजू मांडायसाठी गेले आणि मराठ्यांच्या वतीने शंकरराव जाधवांना सोबत घेऊन गेले, चल मी माझ्या समाजाची बाजू मांडतो तू तुझ्या समाजाची बाजू मांड. शंकरराव जाधवांना बाबासाहेब आंबेडकर सोबत घेऊन गेले, गांधी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला कुणाला सोबत घेऊन आले माहित आहे, सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं, कुणाला, दोन बकऱ्या घेऊन आले.
दोन बकऱ्या, कारण त्यांचं दूध पियायचंय, ब्रिटिशरांचं दूध नको म्हणून बकऱ्या, स्वदेशी बकऱ्या घेऊन गेल्या. म्हणजे गांधी बकऱ्यांना प्रतिनिधित्व करायला घेऊन गेला पण माणसांना घेऊन गेला नाही. आणि मग तिकडे दोघांमध्ये खडाजंगी झाली. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर, गांधीही बॅरिस्टर. आता हे दोन बॅरिस्टर लढतात आपसात. कुठे? लंडनच्या धर्तीवर राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. दोन युक्तिवाद सुरू आहे, दोन इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये युक्तिवाद सुरू आहे. आणि ते भांडण आजही पुस्तकांमध्ये आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंग मध्ये आहे. बाबासाहेब जे जे अधिकार मागतात, गांधी उभे राहतात आणि सांगतात माझा याला विरोध आहे. पण इंग्रजांसोबत बाबासाहेब आंबेडकर त्यांची बाजू मांडण्यात यशस्वी होतात. दोघही बॅरिस्टर आहेत, दोघही बॅरिस्टर आहेत, पण गांधी यांचा पराभव होतो. गांधी यांचा पराभव का होतो माहित आहे? कारण गांधी जे बॅरिस्टर आहेत, गांधी होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर कोणते बॅरिस्टर आहेत माहित आहे? बीएससी, डीएससी, बॅरिस्टर ऍट लॉ, एमफिल, एलएलडी, एवढ्या पदव्या घेतलेले बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर आहेत. आणि गांधी 10वीत 4 वेळा नापास झालेले बॅरिस्टर आहेत. त्यामुळे गांधींचा टिकाव बाबासाहेबांसमोर जास्त वेळ चालला नाही, गांधींचा पराभव झाला. मग गांधींनी तिकडे एक षडयंत्र रचलं. गांधींनी तिकडे जे मुस्लिम लीगचं डेलिगेशन गेलं होतं त्यांना बोलवलं की या संध्याकाळी